ह्रीं श्री देवाः सहस्रनीति मंत्र पुष्पांजलिं च समर्पयामि ॐ एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो लग्ने कृतो दयालुः ॐ महालक्ष्मी तन्महि विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ नारायणाय सरिते आई जगदम्बा यमाई मातेच नवरत्नोत्सवाच्या निमित्तानं घटस्थापनेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. हिंदू धर्माची ती एक परंपरा आहे. त्या परंपरेप्रमाणे आई जगदंबेच्या प्रांगणामध्ये घटस्थापना झालेली आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौभाग्यवती निर्मलताई सुखदेव तात्या पानसरे अरुषेठ चांभारे सौभाग्यवती सुरेखा दिलीप मोहिते कांचन प्रताप ढमाले गावच्या सरपंच केदारीदाई उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी गावच्या सोसायटीचे चेअरमन त्यांचे सर्व सहकारी विश्वस्त मंडळामधले आजी माझी सर्व पदाधिकारी गावातील सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होती. शासनाचे सर्व नियम पाळून सोशल डिस्टन्सचा वापर करून सॅनिटायझरचा वापर करून हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. नमस्कार, मी रागिनी खडके सेक्रेटरी यमाई देवी कनेसर येथून बोलत आहे. आज महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार मंदिर ओपन झालेली आहे. मंदिराचे सर्व कार्यक्रम सुरू झालेले आहेत. घटस्थापना झालेली आहे. परंपरागत कार्यक्रम सुरू झालेले आहेत आणि मंदिरं सुरू झाल्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे आणि मी त्याबद्दल मनस्वी आनंदी होत आहे. साधारण कोरोनाच्या नियमानुसार आपण काय काय खबरदारी घेतली? कोरोनाच्या नियमानुसार आपण मंदिरामध्ये येण्यासाठी कंपल्सरी मास्कची जबर हे केलेली आहे, कंपल्शन केलेलं आहे आणि सॅनिटायझर वगैरे आपण त्याची सोय केलेली आहे. दर्शनबारी संदर्भात काय सांगा? दर्शनबारी एक अंतर राखून भाविकांनी एंट्री करावी मंदिरामध्ये, एवढीच मी अपेक्षा ठेवेन त्यांच्याकडनं आणि कोरोनाच्या पूर्ण नियमांचं पालन करावं अशी अपेक्षा आहे त्यांच्या. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केली? आपण सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत आणि शासनाकडनंही म्हणजे पोलीस खात्याकडनं आपल्याला काही कुमकही मिळालेली आहे त्या संदर्भात.